हिसाब तो देना पडेगा. काय काय त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी रंग काय उधळले आहेत ना, लोकांना कळेल. आता शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचलनालयानं मंगळवारी छापा टाकलाय. रवींद्र वायकर यांची चौकशी सुरू होताच विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. या प्रकरणात तक्रार करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजून काय काय बाहेर येणार आहे पहा, हिसाब तो देना पडेगा अशा शब्दात प्रतिक्रिया दिली. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे पार्टनर आहेत. त्यांचे अलिबाग येथील 19 बंगले ठाकरे परिवार आणि वायकर यांचे जॉईंट प्रोजेक्ट आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 500 कोटींचे हॉटेलसाठी मुंबईचे मनपाचे आयुक्त इक्बाल चहल यांनी बेकायदेशीररित्या परवानगी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आदेश दिल्यानंतर परवानगी रद्द करण्यात आली. न्यायालयानं हा निर्णय योग्य ठरवला आहे. अजून या प्रकरणात काय काय बाहेर येणार पहा, या संदर्भात मला आश्चर्य वाटणार नाही. या लोकांनी नोटबंदीत काय काय दिवे लावले ते सर्वांना माहीत आहे. हिसाब तो देना पडेगा असं सोमय्या यांनी म्हटलंय. आता हिसाब तो देना पडेगा यावरून नेटकऱ्यांनी सोमय्या यांचा समाचार घेतलाय. तुझं बाहेर आलेलं जगानं बघितलंय, ते कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी जगापुढे झाकता येणार नाही, त्या व्हिडिओ बद्दल बोला असं म्हणत नेटकऱ्यांनी सोमय्या यांनाच चांगलं सुनावलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.